जय महाराष्ट्र. तर आता उठले, सगळं अर्धं काम आवरलंय. आता भाजीला सुद्धा चालली आणि आपलं दळण पण आणायचंय. आणि बाकी कृषिकाला मामांकडे ठेवली आणि म्हटलं खाली जाऊन येते. तिला रस्त्याने जमत नाही कधी कधी, घेऊन भाजी वगैरे घेऊन देत नाही. तर दळण पण आणायचं आणि बघू. कृषिकाला राधाचा ड्रेस घेतला तर घेईन, पण तिला काय घेतलं तर धड घालत नाही, नुसती मस्ती करत बसते. त्यामुळे आजकाल जास्त काय घेतलं जोपर्यंत तिला कळत नाही तोपर्यंत. पनीर 250 ग्रॅम पनीर घ्यायला आली इथे. तर यावेळेला मला कृषिकाला राधा बनवायची छोटी, या मावशीकडे चन्याचोली घ्यायला आली आहे बघा. तर कृषिकासाठी घेतलं हे आणि ती परत नवरात्री साठी सुद्धा पण होईल आणि 18 नंबर तिला परफेक्ट होतो. चला 4 किलो मी घ्यायला आले पीठ. माझी पिल्लू आज राधा बनली आहे, किती क्यूट दिसते आणि ड्रेस पण परफेक्ट बसला. तर मेकअप करणार आहे आज तू, कर करिश्मा तिचा मेकअप आर्टिस्ट करिश्मा जाडे. छान दिसतंय ना, एकदम परफेक्ट बसला. हाय सोना, मम्मी आय शॅडो दे. ते आय शॅडो ते बरं ऐकायला आलं तुला. मम्मी आय शॅडो दे. तर आमची राधा रेडी झाली आणि खूप क्यूट दिसते माझी शोनी. घरातलं सगळं आवरलंय आणि मी चालले दादरला, कारण की त्या दिवशी एक टॉप घेतला होता मी, वन पीस टाईप मध्ये आहे, जो थोडासा लूज होतोय मला, म्हणजे खूपच लूज आहे. दिसताना म्हणजे घेतला ते वाटलं खूप चांगलं, म्हणजे कलर वगैरे चांगला आहे, म्हटलं व्यवस्थित बसेल, पण नाही बसत आहे. 3-4 दिवस झाले येईन येईन, तब्येत ठीक नव्हती अजून पण नाहीच आहे. म्हटलं जर लवकर नाही गेली तर लवकर चेंज करून भेटणार नाही. त्यामुळे आज सगळं काम आवरलं आहे. कृषिकाला आजीकडे ठेवली आहे, आई आज घरी आहेत आणि मी चालले दादरला किरण गेलं आहे कामाला. म्हटलं अर्धा एक तासात मी दादरला जाऊन पटकन चेंज करून येते. आता हे तुला बघितलं आणि आता जस्ट तिकीट काढली इथून कुर्ल्याला, कुर्ल्याहून दादरला. आणि असं खूप दिवसांनी प्रवास केला, बाहेर पडला ना जरा पायऱ्या वगैरे चढला लगेच दम लागतो आणि माझं डोकं पण जाम दुखतं आहे. संध्याकाळी रिटर्न, आपले डोसे करायचे आहेत, काय वाटून यायची, आमटी शेवग्याची भाजी, सगळंच आहे. त्याला नशीब कृषिका पाठी नाही लागली, तिला घेऊन जमलंच नसतं. दादरला पोचली आहे, गर्दी बघा किती. फायनली मी टॉप चेंज करायला आली आहे. मी बघ इथे खूप सारे वन पीस आहेत, टॉपने सारे वन पीस, त्यातला बघू कोणता आवडतो आणि तो घेतले मी आता. तर टॉप चेंज केला आणि आता इथून निघाले सुद्धा लगेच दिला, जास्त काही खटखट नाही गेली. त्याला माहिती बोलले होते मी की नाही झाला की मी रिटर्न आणेल, सो रिटर्न घेतलं आता. चला तर आत्ताच दादरवरनं घरी पण आले. गर्दी पण होती दादरला खूप, शूट करताना मोबाईल वगैरे पडायचं एवढी गर्दी होती. डायरेक्ट स्टेशनवरून रिक्षाने घरी आले, खूप दमले आता. तर जेवण करायचं आहे. दादरवरून आले आणि आल्याला पटकन जेवणाला लागले, व्हिडिओ काढत बसले नाही कारण का सगळं जेवण होतं. काय वाटण्याची भाजी, शेगळाची भाजी, डोसे, भात आणि डाळ तर आहे दुपारची. आणि आता चाललंय मम्मीकडे आणि तिथून आमच्या इथे ऑर्केस्ट्रा आहे तर तिकडे चालली आहे. चला सगळे गोविंदाची तयारी करून उभी आहेत, लेडीज गोविंदा मुलांचा आहे. तर इथे सर्वात मोठा ऑर्केस्ट्रा असतो. पोचलो आहे तर आम्ही आईकडून निघालो आणि आता हंडी बघायला चाललो. चला Oh, my God.
तर तुम्हा सर्वांना गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा. ऋषिका तर माझी जमून झोपली, खूप म्हणजे खूप मज्जा केली तिने आज. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय, गुड नाईट.